जामनेर येथील लोकमतचे पत्रकार सय्यद लियाकत यांना गांधी चौकात झालेल्या मारहाण प्रकरणी जामनेर पोलिसांनी काल रात्री उशिरा 6 जणांना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलेले आहे. बातमी नाव छापल्याच्या क्षुल्लक कारणावरून जामनेर येथील लोकमत पत्रकार सय्यद लियाकत यांना जामनेर येथील नगरसेवक व त्यांच्या पुत्रासह 5 ते 6 जणांनी गांधी चौकात रविवारी सकाळी अमानुषपणे मारहाण केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेचा जामनेर, पहोर, भुसावळ, जळगाव व संपूर्ण जळगाव जिल्ह्याभर याचे पडसाद उमटले. तहसीलदार, प्रांत कार्यालय यांना तालुका व जिल्हा स्तरावर निवेदन देऊन संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली व पत्रकारांना हक्क संरक्षण कायद्याअंतर्गत संबंधितांवर कारवाई करण्यात यावी व झालेला प्रकार हा निंदनीय असून पत्रकाराच्या वतीने याचा निषेध देखील करण्यात येत आहे. याच अंतर्गत भुसावळ येथील पत्रकार याने देखील प्रांत कार्यालय येथे डॉक्टर चिचकर यांना निवेदन दिले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय सिंग चव्हाण, मोना वाघमारे, हेमंत जोशी, श्रीकांत सराफ, गणेश वाघ, उत्तम काळे, वास्य पटेल, सुधीर पाटील, सुमित निकम व छायाचित्रकार हबीब चव्हाण, शरीफ सरोदरे, इकबाल खान, संतोष माळी, प्रेम परदेसी हे उपस्थित होते.